राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे जातीयवाद पसरवतात हे सांगताना राज ठाकरे यांनी बाबासाहेब पुरंदरे यांचं उदाहरण दिलं होतं. त्यावर शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत होय मी पुरंदरे यांना विरोध केला असं म्हटलं, कारण जेम्स लेनला पुरंदरेंनी चुकीची माहिती दिली होती असं म्हटलं होतं. त्याला आज मनसेने एक पत्र जाहीर करून उत्तर दिलं आहे. या पत्रात पुस्तकावर बंदी घालण्याची मागणी स्वतः बाबासाहेब पुरंदरे यांनी आणि इतर इतिहासकारांनी केली होती. बाबासाहेब पुरंदरेंसह खूप दिग्गज असे सगळे जे इतिहासकार आहेत या सगळ्यांनी हे पत्र लिहिलं आहे आणि या पत्रामध्ये जेम्स लेन यांच्या पुस्तकावर बंदी घालावी अशी मागणी केलेली होती. हा एवढा मोठा ऐतिहासिक एक दाखलाच म्हणावा लागेल, कारण ही जुनी गोष्ट आहे. असं असताना सुद्धा सातत्यानं बाबासाहेब पुरंदरे यांनी चुकीची माहिती दिली आणि म्हणून जेम्स लेननं पुस्तकात तसं लिहिलं हे जे पसरवलं जात आहे हे सगळं नेमकं काय आहे आणि आज या हे पत्र जाहीर करून तुम्ही काय सांगू इच्छिताय? असं आहे, पहिली गोष्ट तर आपण पत्रातला मजकूर जर बघितला, जो सन्माननीय बाबासाहेब पुरंदरेंनी लिहिलेलं पत्र आहे त्याच्यामध्ये अनेक निनाद बेडेकर साहेब आहेत, डॉक्टर वसंतराव मोरे आहेत, डॉक्टर सदाशिव शिवदे आहेत, डॉक्टर जयसिंगराव पवार आहेत, जी बी मेंदळे साहेब आहेत. मला असं वाटतं ह्या सगळ्या दिग्गजांनी जे पत्र लिहिलं त्याचा मजकूर जर आपण बघितला तर तो अतिशय सुस्पष्ट आणि स्वयंस्पष्ट असं हे पत्र आहे. त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे, दो वी डू नॉट बिलीव्ह इन फ्रीडम, दो वी डू बिलीव्ह इन फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन, वी कॅनॉट सबस्क्राईब टू द प्रॅक्टिस ऑफ मॅनेजिंग द लाईफ अँड कॅरेक्टर ऑफ एनी पर्सन, एस्पेशली ऑफ वन हु कमांड्स द लव respect and admiration of crores of people and is a source of inspiration of them by casting baseless aspirations. त्या पत्रामध्ये 2000 आता हे आजचं तर लिहिलेलं पत्र नाही, हे आरोप नंतर झाले बाबासाहेबांवर. त्याच्या आधी त्यांनी लिहिलेलं पत्र आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे या पत्रामध्ये की याचे कुठले पुरावे त्यांनी दिलेले नाही आहेत. सन्माननीय पुरंदर साहेब काय म्हणतात याच्यामध्ये की याचे कुठले पुरावे दिलेले नाही आहेत आणि तुम्ही शिवाजी महाराजांची बदनामी करताय. जर त्यांनीच ती माहिती दिली असती तर त्यांनीच ते पत्र लिहिलं असतं का? गुरुजनीस प्रवीण शेट्टीचा प्रणाली कापसे, News18 लोकमत, मुंबई. नेमकं शरद पवारांनी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंवर काय आरोप केले होते पाहूयात. की जेम्स लेनने जे काही लिखाण केलं त्या लिखाणाचा आधार त्यांच्या लेखामध्ये त्यांनी स्वच्छ बनलेली आहे ती ही माहिती मी पुरंदरांच्या कडनं घेतली. त्यामुळं एक गणित अशा प्रकारचं लिखाण एखाद्या जायचं जे केलं आणि त्याला माहिती खोदायचं काम तुम्ही केलं हे तो उघड होता जरी तो म्हणत असेल आणि त्याचा खुलासा त्यावेळेला कधी पुरंदरेंनी केला नाही आणि म्हणून जर त्याच्या टीकाटिप्पणी केली असेल तर मला त्याच्यात दुःख वाटत नाही.